खारघर कळंबोली तळोजा या मार्गांवरती अवैध वाहतूक सुरू आहे आणि याचा परिणाम एनएमटीच्या उत्पन्नावर झाला आहे. खारघर रेल्वे स्टेशन ते कळंबोली आणि बेलपाडा ते तळोजा या मार्गांवर गेल्या 2 महिन्यापासून अवैध प्रवासी वाहतूक होण्याचं प्रमाण बेसुमार वाढले असून अवैध प्रवासी वाहतुकीमुळे खारघर ओवा परिसरात धावणाऱ्या एनएमटीच्या मासिक उत्पादनात सुमारे 2 लाखहून अधिक घट झाली आहे. दरम्यान खारघर परिसरातून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध घाला अशी मागणी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस विभाग यांच्याकडे करूनही या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मोकळं रान मिळालं आहे आणि याचा फटका खारघर कळंबोली तळोजा या मार्गावर अवैध प्रवास वाहतूक बेसुमार चालली असल्यामुळे एनएमटीच्या उत्पादनात घट झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबेसह प्रशांत मोरे, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईच्या आरटीओच्या तिजोरीमध्ये वर्षभरात 267 कोटी जमा झाले आहेत. उत्पन्न वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरटीओला 100% यश मिळालंय. वाहन नोंदणी, टॅक्स आणि दंड अशा विविध मार्गातून मिळणारे महसूल उत्पन्नपेटी वर्ष 2017-18 या वर्षी नवी मुंबई आरटीओला मिळालेले उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत गाठण्यात वाशीतील नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला यश आलं आहे. वर्ष 2017-18 या वर्षासाठी एकूण 267.8 कोटींचं महसुली उत्पादन वसूल करण्याचं उद्दिष्ट आरटीओला मिळालं होतं. त्यानुसार 30 मार्चपर्यंत नवी मुंबई आरटीओच्या तिजोरीमध्ये मिळालेल्या 267.8 कोटी या महसुली उत्पादनाच्या उद्दिष्टापैकी 267.7 कोटी इतके उत्पादन मिळाले आहे. 100% वसुलीत यश आलंय. वर्ष 2016-2017 आरटीओला 242.8 कोटी रुपये वसूल करण्यात यश आलं होतं. त्यामुळे वर्ष 2016-17 आणि वर्ष 2017-18 या वर्षामध्ये आरटीओला मिळालेल्या वसुली उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास केला असता यंदा यात 25% वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. उष्णतेच्या लाटेपासून सावरण्यासाठी महापालिकेने दिला आहे एक टोल फ्री क्रमांक. उष्णतेपासून काळजी घेण्यासाठी त्यावरती माहिती मिळणार आहे. उष्णतेच्या लाटामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याविषयी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून त्यानुसार तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलके पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट, चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करत असलेल्या व्यक्तीने डोक्यावरती टोपी छत्रीचा वापर करावा, तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास घरी बनवण्यात आलेल्या लस्सी, तोरणे, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. जागोजागी पाणपोळीची सुविधा करण्यात यावी. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी आणि उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा इत्यादी सूचना पालिकेमार्फत देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या अधिक माहितीसाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी त्यांच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1800-222-309 या क्रमांकावरती विनामूल्य संपर्क साधावा असं आवाहन पालिकेमार्फत करण्यात आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह प्रशांत मोरे, एमव्हीटीव्ही न्यूज. पाम बीचवरील अपघात सत्र सुरूच आहे. या मार्गाचं IIT कडून सर्वेक्षण करून त्यानुसार बदल केले आहेत आणि अपघात रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना देखील केली जात आहे. We'll be right back.
नवी मुंबईचा रत्नहार म्हणून ओळखला जाणाऱ्या वाहतुकीसाठीचा मोठ्या प्रमाणात वापरात येणाऱ्या आणि मायक्रोसर फेसिंगने अलीकडच्याच काळात चकाचक करण्यात आलेला पाम बीच मार्ग, या मार्गावरती अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. तसेच या मार्गावर ताशी 60 किलोमीटर वेग मर्यादा असताना वाहन चालक सर्रास वेग मर्यादेचं उल्लंघन करतात. या मार्गावर अपघाताचं मुख्य कारण म्हणजेच घाई किंवा मग वेगाचं वेड कारणीभूत ठरतं. या मार्गावर पडलेले खड्डे मायक्रोसर फेसिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बुजवण्यात आल्यापासून वाहन चालकाची वाट सुकर झाली आहे. याचा परिणाम म्हणून वाहन चालकाचा वेग वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. या मार्गावर नागमोडी वळणे आहेत, त्यामुळे काही वेळा अतिवेगवान असताना टायर फुटल्यानं किंवा गाडीवरचा ताबा सुटल्यानं या मार्गावर अपघाताला सामोरे जावे लागते. या मार्गावरून जाणाऱ्या वेगवान वाहनांवरती निर्बंध ठेवण्यासाठी 6 ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले आहेत. तसेच पाम बीच मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे पालिकेनं IIT कडून या मार्गाचं सर्वेक्षण करून घेतलं होतं. त्यानुसार बदल करून अपघात होऊ नयेत यासाठी पालिकेनं उपाययोजना देखील केल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज कांबळेसह प्रशांत मोरे, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.